ट्रेकर्स गोष्ट एका प्रवासाची. आगतम स्वागतम सुस्वागतम. बोरगिरी रानबाजा महोत्सव 2023 या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. हा बोरगिरी रानबाजा महोत्सव दरवर्षीप्रमाणे आपण सालाबाद प्रमाणे या ठिकाणी आयोजित करतोय आणि या रानबाजा महोत्सवाचं आयोजन करण्यापाठीमागचा हेतू असा आहे की या ज्या रानबाजा ज्या असतात तर त्याच्या अंगी जे औषधी आणि पौष्टिक गुणधर्म आहेत तर त्या औषधी आणि पौष्टिक गुणधर्माबद्दल सर्वांना माहिती मिळावी आणि खास करून स्थानिक जे तरुण आहेत किंवा शाळकरी मुले आहेत त्यांच्यामध्ये याबद्दल जाणीव जागृती निर्माण व्हावी, त्यांनी जास्तीत जास्त रानभाज्या खाव्यात आणि त्या रानभाज्यांच्या अंगी असणाऱ्या विविध औषधी गुणधर्मांमुळे त्यांचं आरोग्य हे सुदृढ व्हावं हा या रानभाजी महोत्सव भरवण्यापाठीमागचा एक उदात्त हेतू आहे.
आणि तसेच आपले जे आदिवासींचं जे कल्चर आहे किंवा आदिवासींची जी खानपान संस्कृती आहे ती खानपान संस्कृती खूप उच्च कोटीची आहे आणि त्या खानपान संस्कृतीला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळावी त्याला जास्तीत जास्त वाव मिळावा आणि या रानभाज्या जास्तीत जास्त खाल्ल्या जाव्यात यासाठी या रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात येते। तर या रानभाज्या महोत्सवामध्ये खूप असे औषधी गुणधर्म आहेत की ज्यामुळे कॅन्सर ब्लड प्रेशर डायबिटीज किंवा असे वेगवेगळे जे दुर्धर आजार आहेत ते दुर्धर आजार दूर ठेवण्यासाठी मदत होते। तरी सर्वांना विनंती आहे की आपण या रानभाज्यांचा आस्वाद घ्यावा शांततेत घ्यावा सर्वांनी रांगेरी जावावं आणि या कार्यक्रमासाठी प्रवेश शुल्क ठेवलेले आहे तर सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण येथून जे रजिस्ट्रेशन काउंटर आहे त्या ठिकाणाहून टोकन घ्यावं आणि त्यानंतर आतमध्ये एंट्री करावी। धन्यवाद। कल्पवृक्ष संस्था एस एम सुपे मेमोरियल फाउंडेशन बायफ संशोधन आणि संस्था ग्रामस्थ बोरगिरी भिवेगाव बोमाळे खरपूड आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व महिला बचत गट आणि महिला मंडळ या सर्वांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेला रानभाजी महोत्सव आज बोरगिरीच्या कोटेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेला आहे आणि या रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने आदिवासी ग्रामीण भागामध्ये ह्या जंगलाच्या सानिध्यामध्ये निसर्गाने जे आपल्याला वरदान या ठिकाणी दिलेलं आहे त्या वरदानाचा लाभ आपण या ठिकाणी घ्यायचा आहे। या निमित्ताने अनेक भाज्यांची ओळख अनेक रानभाज्यांची ओळख औषधी भाज्यांची ओळख कंदमुळांची आणि भाज्यांची ओळख या ठिकाणी आपल्याला होणार आहे आणि या सगळ्याच्या निमित्ताने आज आपल्याला हा निसर्गाचा अनमोल ठेवा या सगळ्या महिला भगिनींच्या माध्यमातून स्वाद घ्यायला मिळणार आहे। या पावसाळी वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं जेव्हा कुठल्याही प्रकारचं पीक पाणी हातामध्ये नसतं तेव्हा ग्रामीण भागातील जनतेचा असणारा महत्त्वाचा आधार म्हणजे ह्या रानभाज्या। त्यांना या पावसाळ्याच्या 3 ते 4 महिन्यामध्ये जे काही पौष्टिक शरीरासाठी मिळालं पाहिजे ते पौष्टिक खऱ्या अर्थानं या रानभाज्यांच्या माध्यमातून मिळतं आहे। मग ते कॅल्शियम असू द्यात मिनरल असू द्यात कुठलेही औषधी गुणधर्म असू द्यात अंगदुखीसाठीचं असू द्यात पोट भरण्यासाठीचं असू द्यात पोटाच्या विकारासाठी असू द्यात या सगळ्या गोष्टींसाठी जे काही उपाय आहेत या रानभाज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहेत। खऱ्या अर्थानं ज्या ज्येष्ठ भगिनी या ठिकाणी उभ्या आहेत त्या सगळ्या भगिनींनी हा अनमोल ठेवा त्यांच्या पूर्वजांकडून जपून ठेवलेला आहे आणि तो ठेवा आता त्यांच्या सुनांना लेकींना आणि पुढच्या नातवंड पतवंडांना देण्याचं काम या रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने मिळत आहे आणि त्याची ओळख या रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामीण भागातल्या प्रत्येक महिलेला प्रत्येक पुरुषाला आणि प्रत्येक माणसाला होते की आपल्या पूर्वजांनी हा जो काही अमूल्य ठेवा या ठिकाणी जपून ठेवलेला आहे तो कशा पद्धतीने लोकांसमोर आणता येईल आणि कशा पद्धतीने आपल्याला आपल्या परसबागेमध्ये आणता येईल याची खऱ्या अर्थानं प्रयत्न करण्याची गरज आहे आणि म्हणून या रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणण्याचं कार्य एस एम सुपे मेमोरियल फाउंडेशन कल्पवृक्ष संस्था आणि बायफ संस्था करत आहे आणि तुमच्यासारखे सर्व दर्दी मंडळी या ठिकाणी या महोत्सवामध्ये सहभाग घेऊन या महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम करतायत आणि या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्याचं काम करतायत म्हणून सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। माझे नाव सुवर्ण बोमाळे मी वरच्या बोमाळ्याला राहते। आम्ही निसर्ग महिला बचत गटातल्या सर्व महिला इथं रानभाज्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत आणि आमच्या ग्रामीण भागातल्या सर्व प्रकारच्या भाज्या आम्ही इथं बनवून आणल्या आहेत। कोणत्या आजारावरती आहेत रक्तवाढीसाठी किंवा असं काही आजारासाठी याच्यासाठी खूप चांगल्या पौष्टिक भाज्या ह्या खायला खूप चांगल्या असतात। आम्ही खूप प्रत्येक वर्षी त्या भाज्या बनवून खातो आणि आमच्या मुलांना पण खाऊ घालतो। याची सोंडग्याची भाजी आहे बोकराची भाजी आहे गोमेटी आहेत आणि एक याची तोंड्याची भाजी आहे परत अजून गोट्याची आहे बोकराची आहे शेवग्याच्या पाल्याची रक्तवाढीसाठी आणि म्हणजे पौष्टिक असतात खूप खायला ह्या टेस्ट रिअली नाईस खूप छान आहे टेस्ट। हो मी पुण्यावरून आली आय एम फ्रॉम पुणे आणि मी फर्स्ट टाइम टेस्ट केलंय बट इट्स रिअली गुड खूप छान थँक्यू। मी पुणे कल्पवृक्ष संस्थेतनं आलेली आहे आणि हा रानभाज्या महोत्सवात मी पहिल्यांदाच आलेली आहे आणि अतिशय सुंदर इथे आयोजित केलेलं आहे आणि रानभाज्यांचं महत्त्व अतिशय औषधी आणि शरीराला आवश्यक ते घटक मिळतात त्यामुळे सर्वांनी जरूर याचा आनंद घ्यावा। माहिती आमच्या गटाचं नाव भीमाशंकर महिला बचत गट। आमच्यापैकी महिलांनी भाजी आणली
हे लसूणचं लोणचं, फणसाचं लोणचं आणि ही रान कोथिंबीरच्या वड्या, कुरडूची भाजी, भोकराची भाजी, हे रान केळीची भाजी, हे करटुली आहेत, हे चिचुरड आहेत, भोकराची भाजी आणलेली आहे, कुसराच्या घुगऱ्या ह्या उन्हाळ्यातच मिळतात आणि त्या वाळून सुकून ठेवल्या जातात आणि नंतर उकडून बनवल्या जातात. यांचे गुणधर्म असे का पित्त किंवा काही होत नाही यांनी. आणि चिचुरड्याची भाजी आहे, कुरडूची भाजी आहे, भोकराची भाजी आणि काकडीची पिसोळी आहेत, रान आपली पावसाळी काकडीची पिसोळी हे चिचुरडे आणि भोकराची भजी बनवली जातात. भोकरा याचे कुरडूची भजी दोन तीन प्रकारचे या भाजीचे दोन तीन प्रकार बनतात. भजी बनतात, वड्या बनतात किंवा भाजी पण बनवली जाते आणि लसूणचं लोणचं बनवलेले महिलांनी. आणि भोपळा याची भाजी आहे, फणसाची भाजी आहे, कुरडूच्या वड्या आहेत, परत कुरडूची भजी आहेत, भोकराची भाजी आहे आणि रानकेळी, रानकेळीची पण भाजी बनवली आहे आणि डाळे आणि चिचुरडी बनवलेली आहेत वेगळ्या पद्धतीने आणि त्याच्यासोबत भाकरी आणलेली आहेत नाचणीची किंवा याची. सर्व महिलांनी भाज्या किंवा सगळं काही बनवून आणलेले आहेत. विविध गावच्या महिला आलेल्या आहेत इथं बचत गट, त्यांनी सर्वांनी भाज्या आणलेल्या आहेत. आणि माझे नाव उषा तुकाराम मुनगरे, मी भिवगाव येथे बचत गटामध्ये काम करते, सचिवचं काम करते आणि आम्ही रानभाज्यांच्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित राहिलोय. तर आम्ही आणलेल्या भाज्या कुडूची भाजी, अळंबीची भाजी, कोंबाळे आणि भोकराची भाजी, ही चुचुरडी, ही पण भोकराची भाजी आणि ही कुरडूची भाजी आणि ती चुचुरडी आणि ती उपात वडस नाही का त्या वड्या, त्या वड्या चितरडीच्या भाजीमुळे पित्त जळत. म्हणजे सकाळची आपल्याला पित्त झालेला असेल ना तर ते कच्ची दोन तीन खाले का ते पित्तावरती परी म्हणजे त्याचा परिणाम होतो नाही का, असं जळत पित्त. आणि कोंबळांचं पण तोच फायदा आहे, म्हणजे पोट दुखत असं तर ते खातं सकाळची उठल्या नचा वगैरे घात ते खातं. कुरडूची भाजी असं मुतखड्याचा त्रास असतं तर त्याच्या मुळ्या वगैरे असं उकळून म्हणजे पाणी करून नाही का ते पिता त्या मुळ्या त्यांनी जरा मुतखड्याला म्हणजे असं पैसे होतो त्याला फायदा. बोरगिरीतून आलो. काय नाव तुमचं? सुरेखा बाळूकाठे. कुरडूची भाजी आणि तोंड्याची भाजी. नमस्कार, आमच्या गावचे नाव पाबे. आम्ही रानभाज्या महोत्सवासाठी इथे उपस्थित राहिलो आहे. तरी आमचे हे दोन गट आहेत इथे, गुरुदत्त महिला बचत गट आणि काळभैरवनाथ महिला बचत गट. चिचरडी ही पाथरीची भजी आणलेली आणि मोठीची भाजी, नाचणीची भाकरी वगैरे, तांदळाची पण भाकरी आहे. माझं नाव तुळसाबाई काळू बोकटे, राहणार मशेवाडी आणि अंगाचा कापत सोम स्वायता बचत गट, त्याची मी अध्यक्ष आहे. आम्ही जंगलात जातो मधीसाठी, मध काढायसाठी जंगलात जातो आणि तिकडून मध काढून आणतो आणि मग अशा बॉटल भरायच्या आणि इकायसाठी त्या आणलेत. आणि 1 किलो मध 1100 रुपये, अर्धा किलो 550 रुपये आणि 250 आहे ना 350 येते आणि ती 200 ग्रॅम आहे ना ती 250. माझं नाव सुमित्रा वाजे. हातसडीचं तांदूळ बनवलं खडक्याचं. गटाचं नाव निसर्ग बचत गट. बचत गटाच्या बायकांनी केलेलं तांदूळ हातसडीचं. सगळ्याजणी मिळून एकत्र केलेले. माझे गाव आवट, आम्ही आवट वरून आलेलो आहेत. हे सगळं रानभाज्या आम्ही आणलेलं आहे. काही कडू वगैरे आहेत ते सगळं साफ वगैरे करून आम्ही आणलेले आहेत. ज्या बनवायला त्या पण आम्ही आणलेल्या आहेत. कुरडूची भाजी आहे आणि ही डांगरीचा भोपळा असतो ना त्याच्या वेलाची भाजी आहे आणि ही चिचुरडी आहेत आणि याच्यात आळूची वडी आहे. ही चायची बार आहे आणि ही करटुली आहेत आणि हे चिचुरडी आहेत आणि हे पण याच्या कुरडूची भाजी. सुरेखा बाई किसन केदारी. भाजी
बचत गटाचं नाव रामाबाई भाजी मी चिचुडी आणि कुरडूची भाजी आणि तांदळाची वाकर बोमळ. आम्ही पुण्यावरून आलो विरकर म्हणून माझ्या मित्रांसमवेत आलो. इथल्या सर्व रानभाज्या खाल्ल्या की काही यापूर्वी कधीच खाल्ल्या नाही. अतिशय चविष्ट. फक्त आम्हाला एंट्री मी 100 रुपये होती पण खरं 1000 रुपये केले असते तरी चाललं असतं. पण आम्हाला सर्व भाज्यांचा आस्वाद घेता आला. फार छान वाटलं आणि खूप लोकांनी या अशा प्रदर्शनाला भेट द्यावी अशी विनंती करतो. मी प्राध्यापक नान्नोर बाळासाहेब मी शिरूर येथून आलो आहे. आज रानभाज्या महोत्सव पेपरला बातमी वाचली होती आणि ती पेपरची बातमी वाचून आम्ही या ठिकाणी सहभागी झालोय. आम्ही बऱ्याचशा भाज्यांची नावं अजून आम्हाला माहिती नाही. त्याची चव तर बाजूलाच परंतु या ठिकाणी सर्व रानभाज्या आम्हाला खायला मिळाल्या. उत्कृष्ट प्रकारचं नियोजन या ठिकाणी बचत गटाने केलेलं आहे आणि त्यामुळे शहरातील लोकांनी या ग्रामीण भागातील आस्वाद घ्यावा असं सगळं चोखंदळपणे याचा आस्वाद घ्यावा अशी सर्वांना विनंती आहे. माझं नाव सीमा बाळभोगते. आम्ही बचत गटामध्ये सदस्य म्हणून काम करते. आमचं बचत गटाचं नाव आहे प्रगती आणि आम्ही भाज्यांचा कार्यक्रम इथं साजरा केला म्हणून वेगवेगळ्या भाज्या आणल्या. आमची भाज्या आहे सायताचा भार आहे कोडूची आहे बघा ही सायताचा भार आहे हो ही कोडूची भाजी आहे आणि हे कोडूचे देठे हो आणि हे इथं रताळ्याचे पानांचे वडे बनवले आहेत आम्ही हो आणि इथं आळूच्या पानांच्या वड्या बनवलेल्या आहेत हो पातोड आमचं पातोड बनवलाय तो पण सायताचा भार आहे. थांबा देठाची भाजी देठाच्या मध्ये दोन प्रकार आहेत. हा जो आहे हा त्याच्या जो देठ असतो ह्या देठाची भाजी आहे आणि आपण तिकडे जी खाल्ली ती पानाची भाजी होती. हा एक्सपिरियन्स खरं तर मी पहिल्यांदा घेतलाय. खूप छान एक्सपिरियन्स आहे. आपल्याला माहित नाही की रान भाज्यात एवढ्या छान भाज्या असतात आणि आपल्याला त्या इतक्या सोप्या पद्धतीने उपलब्ध होत आहेत. फक्त एकच आहे की याचं व्यासपीठ किंवा ह्याच्यासाठी जे काही मार्केटिंग पाहिजे किंवा तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आता समजा मी 70 किलोमीटरवरनं आलो. 70 किलोमीटरवरनं आल्यानंतर मला ते खायला मिळालं. पण समजा हे जर शहरात मिळालं तर माझं म्हणणं आहे की बरेचसे लोक ह्याचा नक्की फायदा घेतील असं मला वाटतं. धन्यवाद. मेरा नाम आशीष कोठारी है. मैं पुणे से कल्पवृक्ष संस्था हाउस से हूँ और यहाँ पे मतलब 10-12 तरह की मैंने अलग अलग रान भाजी खाई और भातरी के साथ तो बहुत ही बढ़िया लगी. बहुत टेस्टी थी बहुत स्वादिष्ट थी और खा के मतलब एकदम आनंद आ गया. मौसम भी बढ़िया है और यहाँ की महिलाओं का जो एक अपना ज्ञान और अपना जो रान भाजी दिखाने का भी तरीका है उसमें भी बहुत मजा आया. चिचुड़ी बरबर आत्ताशी बघायला मिळाली मला नाही तर नुसती खातच होतो सकाळपासून कुरडूची भाजी. मी आता या ठिकाणी रानभाजीमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी मी कुरडूची भाजी खाल्लेली आहे जी पावसाळ्यामध्ये पचनासाठी अतिशय चांगली आहे आणि तुम्हाला पोटाचे आजार ही भाजी खाल्ल्यानंतर होणार नाहीत असं या मावशी तुम्हाला निश्चित सांगतील. मी पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि अतिशय चविष्ट म्हणजे त्यांच्या हाताने त्यांनी बनवलेले असल्यामुळे खायला अतिशय चविष्ट आहे आणि मला ती अतिशय आवडलेली आहे. कोणती भाजी आहे? चिचुडी. आणि ही कोणती आहे? कुरडूची. काय याचीच भाजी ही आहे का? कोणती भाजी खाल्ली? चिचुडीची भाजी आहे. हाडांसाठी चांगली असते ती. बेसिकली इथे विविध प्रकारच्या भाज्या बघायला आणि खायला मिळाल्या. जरी एकाच प्रकारच्या भाज्या असतील तरी छान वेगवेगळ्या प्रकारची टेस्ट मला अनुभवायला मिळाली. एकाच भाजीचे 4 प्रकार व्हरायटी ऑफ टेस्ट तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे हा एकदमच छान प्रकारचा महोत्सव आहे रान भाज्यांचा. कशाची भाजी आहे? कुरडूची भाजी. हा जी आपण आपली जी कुरडूची भाजी खाल्ली त्याचे फायदे असे की
तुमच्या जर किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल, मूत्रविकाचे जे काही प्रॉब्लेम असेल, ह्या पूर्णत्या भाजीपासून दूर होतात. आता भीमशंकरच्या आवरणक्षेत्राच्या भागात जर पाहिलं, एकूण 65 प्रकारच्या भाज्या खाण्यासाठी अवेलेबल आहेत आत्ता पण, आणि आपण त्याचं एक पुस्तक पण छापलेलं आहे, तर तुम्हाला ते पण उपलब्ध होईल. ताई, ही कसली भाजी आहे? साहित्याचा बारे का? हा कुठं भेटतोय? रानात भेटतोय का? तुम्ही कोण कोण आणण्यासाठी गेलेली? आम्ही एकटीच गेलते. सगळ्या महिला मिळून नाही जाते का तुम्ही? असं आहे का? माझं नाव रेखा शिवाजी मराडे, गाव पापा बोमाळ. आमच्या सर्व महिला बचत गटातल्या महिला इथे भाजीची असून चिचुरड, कुरडूची भाजी, भारंग्याची भाजी, चायचा बार, अजून त्या आळूची भाजी, ह्या विविध इत्यादी भाज्या महिलांनी आणलेल्या आहेत. इथं फक्त बाहेरच्या माणसांना आपल्या रानातल्या भाज्यांची ओळख व्हावी यासाठी हे प्रदर्शन मांडलेलं आहे. या ठिकाणी हा जो रान भाज्या महोत्सव आयोजित केलेला आहे भोरगिरी या ठिकाणी, या मंदिरात कधीही न ऐकलेली नावं या रान भाज्यांची ऐकायला मिळाली, आणि त्या रान भाज्यांची चव एकदम अप्रतिम आहे. आणि या अगदी दुर्मिळ अशा रान भाज्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण औषधी गुण असलेल्या या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, आणि या पावसाळ्यामध्येच उगवणाऱ्या भाज्या अतिशय मोठ्या प्रमाणावर आमचे मित्र प्रदीपजी चव्हाण यांच्या माध्यमातून ह्या भाज्या खाण्याचा योग आला, आणि ह्या भाज्यांची चव अगदी अप्रतिम आहे, आणि यांचे औषधी गुण आपण ऐकून म्हणजे त्याच्यामुळे होणारे जे काही फायदे आहेत हे फायदे आपण समजून घेतले पाहिजे. हिरडा, बेहडा, कुरडू, चाया, कधीही न ऐकलेली नावं ऐकायला मिळाली, आणि ह्या अप्रतिम भाज्यांची चव आम्हाला मिळाली. धन्यवाद. अलका किसन मोहन राहणार, गरकवाडी तालुका, खेड. ह्या भाज्या आहेत ना, भाज्या इतकं पौष्टिक आहेत ह्या. नमस्कार, माझं नाव गोविंद, मी कल्पवृक्ष संस्थेतून आलेलो आहे, आणि मला सगळ्याच रानभाज्या चांगल्या वाटल्या, टेस्टी वाटल्या. ज्यादा तर कुरडूच्या भाज्या जास्त होत्या, आणि खेकडा आणि रानकेळी ह्या भाज्या जास्त वाटल्या आणि चांगल्या वाटल्या, आणि तब्येतीला सुद्धा आरोग्यदायक होत्या.